सणासुदीच्या काळामध्ये सुट्टीमध्ये पर्यटनाला जाणाऱ्यांची वाढती गर्दी लक्षात घेता रेल्वे मंडळाने यंदा 6,000 अधिक उत्सव विशेष मेल एक्सप्रेस फेऱ्या चालवण्याची घोषणा केलेली आहे. 9 दिवसांचा नवरात्रोत्सव, दुर्गापूजा, दिवाळी, छटपूजा या निमित्ताने लाखो नागरिक प्रवासासाठी घराबाहेर पडतात. दिवाळीमध्ये शाळांना देखील मोठी सुट्टी असल्याने याच कालावधीमध्ये सहकुटुंब गावी जाणे किंवा पर्यटनासाठी जाण्याचं प्रमाण वाढत असतं. या कालावधीमध्ये प्रवाशांची मागणी लक्षात घेता जास्तीत जास्त विशेष मेल एक्सप्रेस चालवण्याकडे रेल्वे मंडळाचा कल आहे. पाक अभिनेता फवाद खान याचा द लिजेंड ऑफ मौला जट चित्रपट भारतामध्ये 2 ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार होता, मात्र आता हा चित्रपट भारतामध्ये प्रदर्शित होणार नाही. या चित्रपटाला संपूर्ण देशभरातील चित्रपटगृहामध्ये प्रदर्शित करण्याची परवानगी नाकारण्यात आलेली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हा सिनेमा कुठल्याही परिस्थितीत महाराष्ट्रात प्रदर्शित होऊ देणार नाही असा थेट इशारा सरकार आणि चित्रपटगृह मालकांना दिला होता. आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अनेक महिन्यांपासून अडकलेले अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर यांना पृथ्वीवर परत आणण्यासाठी क्रू 9 मिशन प्रक्षेपित करण्यात आलेले आहे. पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यामध्ये दोन्ही अंतराळवीर परतण्याची शक्यता आहे. नासाचे प्रमुख बिल नेल्सन यांनी ट्विटरवर या यशस्वी प्रक्षेपणाबद्दल नासा आणि स्पेस एक्सचे अभिनंदन केलं आहे. जागतिक हृदय दिन हा दरवर्षी 29 सप्टेंबरला हृदय निरोगी ठेवण्यासाठी आणि रोगांपासून बचाव करण्यासाठी जागरूकता निर्माण करावी यासाठी साजरा केला जातो. हृदयविकारामुळे जगभरामध्ये सर्वाधिक मृत्यू होतात. अलीकडे 25 ते 35 वर्ष वयोगटातील तरुणांमध्ये हृदयविकाराचा झटका येण्याच्या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. गुहागर विजापूर राष्ट्रीय महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य पसरलंय. वाहन चालकांना धोकादायक प्रवास करावा लागतो. वारंवार खड्ड्यामध्ये अपघाताच्या घटना घडतात. वारंवार प्रशासनाकडे तक्रार करूनही प्रशासनाची रस्ता सुधारणेकडे डोळेझाक होतीय. साल मराठवाड्यातील 9 लोकेशन अंतर्गत येणाऱ्या पॉवरलूम वसमत येथील यंत्रमाग कामगार हे मागील अनेक वर्षांपासून यंत्रमाग कामगार 12-12 तास या मशीनच्या भोवती फिरतात, परंतु शासनाकडून त्यांना कोणतीही योजना मिळत नसल्याने आपल्या मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांना कळवलेल्या प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी संपूर्ण यंत्रमाग कामगारांच्या वतीने शिवाजी मंचेवर हा यंत्रमाग कामगार पॉवरलूमच्या समोर उपोषणास बसलेला आहे. जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत उपोषण चालूच राहणार असल्याचं उपोषण त्याने सांगितलं. हवामानाच्या बदलामुळे जगभरातील कापूस उत्पादन घटल्याने एकीकडे वाढलेले भाव आणि दुसरीकडे कापड उद्योगातील मंदीमुळे सुताच्या दरामधील घसरण झालेली आहे. अशा आर्थिक कोंडीमुळे राज्यातील सहकारी सूत गिरण्या बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. कापूस उत्पादनावर झाल्याने सूत गिरणी चालकांना आर्थिक कोंडीचा सामना करावा लागणार आहे. पावसाळ्यामध्ये देखील मेळघाटमधील माखला गावामध्ये पाणीटंचाई भासते. 1 किलोमीटर पिण्याच्या पाण्यासाठी नागरिकांना पायपीट करावी लागते. हर घर नल योजनेअंतर्गत प्रत्येक घरी नळ दिला जातो, मात्र माखला गावामध्ये ही योजना पोहोचलेली नाही आहे. पाण्याची भीषण समस्या सह विविध समस्यांना देखील नागरिकांना तोंड द्यावं लागते, त्यामुळे तातडीने माखला येथील नागरिकांच्या समस्या सोडवण्याची मागणी होते. बैलपोळा सणानिमित्त शेतकऱ्यांची बैल खरेदीसाठी मोठी लगबग दिसून येते, त्यामुळे पिंपरी चिंचवडच्या चाकण बैल बाजारामध्ये शेतकऱ्यांची मोठी गर्दी आज दिसून आली. उत्तर पुणे जिल्ह्यामधील मुख्य बाजारपेठ म्हणून याकडे शेतकऱ्यांची ओढ असते. मावळ, मोशी, जुन्नर, हवेली, खेड आणि पिंपरी चिंचवड येथून शेतकरी बैल बाजारामध्ये बैल खरेदी करण्यासाठी येतात. या बैल बाजारामध्ये 25,000 ते 1.5 लाख रुपये किमतीचे बैल खरेदीसाठी शेतकरी बाजारामध्ये घेऊन येतात, तर बैलपोळा निमित्ताने बैलांच्या सजावटीचं साहित्य खरेदी करण्याकरता देखील शेतकऱ्यांचा कल दिसून आलेला आहे. मुळशी तालुक्यामध्ये दहशत माजवणाऱ्या कोयता गँगच्या मुसक्या आवळण्यात आलेल्या आहेत. दहशतवाद विरोधी शाखा आणि स्थानिक गुन्हे शाखा तसेच पौंड पोलिसांनी संयुक्त कारवाई केलेली आहे. पिरंगुट गावच्या परिसरातील 5 ते 6 इसम हे रोडवर हातामध्ये धारदार शस्त्र घेऊन इंस्टाग्रामवरती व्हिडिओ टाकून दहशत माजवण्याचा प्रयत्न करत होते. पिरंगुट येथील सहकानगर लकडी फाटा इथून 6 आरोपी आणि 5 धारदार शस्त्र ताब्यात घेण्यात आलेली आहेत. या प्रकरणी पौंड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलाय. पुढील तपास पौंड पोलीस करत आहेत.
अंदरसूल शिवारामध्ये जीवन फर्निचर दुकानावर चोरी करत चोरट्यांनी तांब्या पितळीची भांडी, एलईडी टीव्ही सेट आणि इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य असा लाखोंचा ऐवज चोरला होता. या संदर्भात येवला तालुका पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल होताच पोलिसांनी तपासाची सूत्र फिरवत दोन आरोपींना ताब्यात घेतले. त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. येणाऱ्या नवरात्र उत्सव आणि दिवाळीसाठी झेंडूच्या फुलांना मोठ्या प्रमाणात मागणी असते, त्यामुळे फुल उत्पादक शेतकरी हा जुलै महिन्यामध्ये झेंडूच्या फुलांचं पीक घेतो. मात्र यावर्षी शेतकऱ्यांवर पावसामुळे संकट ओढावलंय. सतत होणाऱ्या हवामान बदलाचा फटका यावर्षी फुल उत्पादक शेतकऱ्यांना बसलेला आहे. हवामान बदलाने झेंडूच्या पिकावरती कर्पारोगाचा प्रादुर्भाव झालाय, त्यामुळे ऐन सणाच्या तोंडावर शेतकऱ्यांना मोठं नुकसान सहन करावं लागणार आहे. नेपाळमध्ये सततच्या मुसळधार पावसामुळे आलेल्या पुरामुळे 60 जणांचा मृत्यू झालाय. नेपाळ पोलिसांचे प्रवक्ते विश्व अधिकारी यांनी दिलेल्या माहितीनुसार यापैकी 34 मृत्यू काठमांडू खोऱ्यामध्ये झाले. 226 घरं पूर्णपणे पाण्यात बुडालेली आहेत. लोकांना वाचवण्यासाठी 3000 सैनिक तैनात करण्यात आलेले आहेत, ज्यांनी आतापर्यंत हजारो लोकांची सुटका केलेली आहे. मुसळधार पावसामुळे नेपाळमध्ये 44 ठिकाणी महामार्ग ब्लॉक करण्यात आलेला आहे, त्यामुळे नागरिकांना वाहतुकीमध्ये अडचणी येत आहेत. जम्मू काश्मीरमधील मांडी परिसरामध्ये दहशतवाद्यांसोबत चकमक सुरूच आहे. बशीर अहमद या पोलीस कर्मचारी दहशतवाद्याच्या हल्ल्यामध्ये हुतात्मा झाले असून दोन पोलीस अधिकारी जखमी झाले आहेत. कुलगाम जिल्ह्यामध्ये शनिवारी पहाटे सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले अशी माहिती पोलिसांनी दिली. या कारवाईमध्ये सुरक्षा दलाच्या अधिकाऱ्यांसह 5 जवान जखमी झाल्याचं देखील पोलिसांनी सांगितलं आहे. कुलगाम जिल्ह्यामध्ये शनिवारी पहाटे सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. राज्यातील खासगी व्यवस्थापनाच्या सर्व शाळांकरता शाळा आणि परिसरातील मोक्याच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवणे बंधनकारक करण्यात आले. या तरतुदीचं पालन न करणाऱ्या शाळांविरोधात योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल. या शाळांचं अनुदान रोखणं किंवा मान्यता रद्द करणं अशा प्रकारची कारवाई शालेय शिक्षण विभागाने केली आहे. धुळे जिल्ह्यामध्ये गेल्या 4 दिवसांपासून सतत वर्दीचा पाऊस सुरू असल्याकारणामुळे शहरातील महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना नाहक त्रास सहन करावा लागतोय. शहरालगत असलेल्या सुरत बायपास नागपूर महामार्गावरती हॉटेल रेसिडेन्सी पार्क जवळ मोठ्या प्रमाणात महामार्गाला खड्डे पडले, त्यामुळे वाहनधारकांना तिथून वाट काढण्यासाठी मोठी कसरत करावी लागते. छत्रपती संभाजीनगर शहरामध्ये बहुतांश चौकातील सिग्नल बंद आहेत. यातील काही ठिकाणी तर वाहन चालकांना सिग्नलच दिसत नाहीये, टायमर नाहीये, त्यामुळे मनपा प्रशासनाने 14 ठिकाणी अत्याधुनिक सिग्नल उभारण्याचा निर्णय घेतलाय. एका सिग्नलच्या उभारणीसाठी सुमारे 14 लाख रुपये खर्च येणार असल्याचं गायकवाड यांनी सांगितलं.